नमस्कार तर पहा पुन्हा एकदा आज आपण पहा शिक्षक पदाचा परीक्षा दोन हजार एकवीस च्या तयारीसाठी बालमानसशास्त्र शास्त्र आणि अध्यापन शास्त्र या विषयामध्ये विचारले गेले पहा पाठीमागेल परीक्षेमध्ये महत्वाचे प्रश्न पा घेऊन या ठिकाणी लाईव्ह सेशन घेणार आहोत तर या ठिकाणी नेहमीप्रमाणे पहा आवाज वगैरे येत आहे का तर पाहिजे कमेंट करायचं आहे या ठिकाणी खूप महत्वाचे असे आपण पहा तीस प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी जॉईन झालं की या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि आपले फ्रेंड्स वगैरे असतील तर ग्रुपमध्ये पहा शेअर करा मित्रांना पहा शेअर करा सर्वांना पहा गुड इव्हिनिंग ओके थँक्यू मॅम आवाज येतोय नमस्ते सर्वांना नमस्ते सर्वांना नमस्ते तर एकूण आपण तीस प्रश्न ठिकाणी नेहमी प्रमाणे स्पष्टीकरणासह एक्सप्लेनेशन पांढरा आहोत ज्याच्यामध्ये तुमचे तीस प्रश्नांमध्ये पहा अजून एक पंधरा ते वीस प्रश्न तयार होतील तर पहा पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरसाठी पहा महत्वाचे असे प्रश्न आहेत तर पहा आपण एक थोडस थांबूया आप जॉईन होत आहेत पहा गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग ठीक आहे तर पहा आज जन्माष्टमी आणि पहा जन्माष्टमी निमित्त जर पाया पा 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 या तुम्हाला ऑनलाईन अभ्यास टेस्ट सिरीज पा जॉईन करायची असेल अजून तुम्ही पहा केली नसेल तर पहा आज आपल्याला या ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी पहा ऑफर देण्यात आलेली आहे आणि ती ऑफर म्हणजे पहा तुम्हाला फक्त दोनशे एकोणनव्व सॉरी दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज पण जॉईन करता येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला महा टी सह सेटेट नेट परीक्षा के वी एस एन वी एस म्हणजे टिचिंगमधील ज्या काही सर्व एक्झाम्स आहेत त्या सर्व परीक्षांचा सा समावेश फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये तुम्हाला या ठिकाणी तीन महिन्यांसाठी असणार आहे पहा नव्वद दिवसांसाठी या ठिकाणी एक बेस्ट असे ऑफर तुम्हाला दोन दिवस या ठिकाणी एक तारखेपर्यंत ता असेल एक सप्टेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता अजूनही तुम्ही पहा परचेस केलं नसेल तर पहा परचेस करा त्यानंतर पा जे मेगा पॅकेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंगसह म्हणजे टीचिंगमध्ये जे काही पा परीक्षा आहे त्या सर्व परीक्षांसह तुम्हाला या ठिकाणी एस एस सी रेल्वे या सर्व परीक्षांचा सा पास समावेश तुम्हाला या ठिकाणी तीनशे एकोणपन्नास या पॅकेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी असणार आहे तर पहा या ठिकाणी जे ऑफर आहेत फक्त एक सप्टेंबर पर्यंत असणार आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्ही पहा डाउनलोड करून घेतलं नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला वेबसाईटला पहा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम असं पहा तुम्ही वेबसाईट टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटला सुद्धा अभ्यास जी टेस्ट सिरीज आहे ती पास सोडवता येणार आहे तर पहा ठीक आहे तर पहा ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण व्हॉट्सअप ग्रुप पा करणार आहोत त्यासाठी तुम्ही तुमचे नंबर पा कमेंट्स करायचे आहेत किंवा टेलिग्राम चॅनलला पा या ठिकाणी मी एक लिंक शेअर करेल त्यावेळेस तुम्ही ग्रुप जॉईन करायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या त्या ठिकाणी सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील अगदी बरोबर पा एक प्रश्न एक्सप्लेन केला की या ठिकाणी एक तीन ते चार प्रश्नाची पा तयारी होती पा पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे तर हे जे काय पा प्रश्न आहे पा पेपर एक मध्ये पा विचारले गेले होते दोन हजार चौदाच्या पेपर पेपरमध्ये दोन हजार चौदा साली जी टी ई टी झाली होती त्याच्यामधील हे प्रश्न आहेत तर पहा सोनवणी मॅडम तर या ठिकाणी आज आपण पेपर एक चे दोन हजार चौदाचे पा प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत तुमची इच्छा आज पा पूर्ण होणार आहे तर पहा या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ आणि व्याख्या मानसशास्त्रज्ञ आणि पहा त्यांच्या व्याख्या आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पहा अरिस्टॉटलनी कोणती मांडली मॅक्ड्युगल विल्यम वुंट मार्गन किंग आणि रॉबिन्स तर यांच्या या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत तर पहा जर तुम्ही पहिली भाषा मराठी निवडली दुसरी हिंदी निवडली तरी सुद्धा पहा चालते काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हिंदीची जी काही भाषा आहे तीच प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये विचारले जातील आणि इतर प्रश्न तुम्हाला मराठी किंवा पहा इंग्लिश मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये पहा येतात तर पहा या ठिकाणी जे अरिस्टॉटल आहे तर त्यांनी कोणती लँग सॉरी व्याख्या मांडली तर पहा अरिस्टॉटल म्हणतात की आत्म्याचे शास्त्र ते पहा मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटल यांनी पहा मांडली त्यानंतर या ठिकाणी मॅकडुगलने कोणती व्याख्या मांडली तर पहा मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मॅक्डुगल यांनी बा म्हटलेलं आहे आणि विल्यम उंट यांनी काय म्हटलेलं आहे कोणती व्याख्या केली तर बोधावस्थेचे शास्त्र असे मानसशास्त्र असं म्हटलं आहे आणि मॉर्गन किंग रॉबिन्स तर यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशा प्रकारे या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए तर ही हा जो काय पर्याक्रमांक आहे या योग्य जोड्यांचा तो या ठिकाणी बरोबर येणार आहे या या ठिकाणी व्याख्या पण लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न बा पुढचा आहे तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दुसरा की खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या मर्यादा आहेत काही पा प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा दिलेल्या आहेत लिमिटेशन्स आहेत या ठिकाणी कोणती योग्य मर्यादा सा आहे ते आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पाच दुसरा आहे तर पहा या ठिकाणी पहिली जी मर्यादा आहे तर या ठिकाणी ही चुकीची अशी पहा मर्यादा आहे या ठिकाणी दुसरी मर्यादा की ही पद्धती अधिक खर्चिक आणि पाय वेळखाऊ असते जे प्रायोगिक पद्धती असते तर याच्यामध्ये पहा प्रयोजावरती आपल्याला नियंत्रण कंट्रोल ठेवावं लागतं आणि त्याच्यामुळे पाय यासाठी बराच वेळ बराच काळावधी या ठिकाणी लागतो काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पहा परचेस कराव्या लागू शकतात त्याच्यामुळे ही पद्धती खर्चिक आणि पायवेळखाऊ आहे ही एक मर्यादा योग्य आहे कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते या ठिकाणी जो काय प्र प्रयोज्य असतो म्हणजे आपण ज्याच्यावरती पहा प्रयोग करणार आहोत तर त्याला आपली जी परिस्थिती आहे म्हणजे आपण नेमकं काय करणार आहोत त्याला जर माहिती झालं तर या ठिकाणी तो कृत्रिम प्रतिसाद देऊ शकतो म्हणजे आपला जे हवं आहे तर असा प्रतिसाद तो देण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी कृत्रिम प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते ही एक मर्यादा बरोबर आहे आणि प्रयोजक व्यक्ती हे तज्ज्ञ असणं आवश्यक आहे म्हणजे पहा आपण या ठिकाणी जो प्रयोग करणारा तज्ज्ञ व्यक्ती असतो किंवा व्यक्ती असतो तो पहा त्याच्यामध्ये तज्ज्ञ असणं आवश्यक असतं तरच या ठिकाणी जे पहा प्रायोगिक पद्धती आहे ती पहा सक्सेस होऊ शकते म्हणजे ही सुद्धा या ठिकाणी एक मर्यादा येऊ शकते कारण त्या ठिकाणी जर तज्ज्ञ व्यक्ती पहा मिळाला नाही त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात म्हणून या ठिकाणी जे योग्य अशा मर्यादा आहेत पहा ब क आणि ड तर या या ठिकाणी पहा योग्य अशा मर्यादा आहेत जे पहिली मर्यादा सांगितलेली आहे मर्या की प्रायोजिकचे आंतरिक घटक नियंत्रित असतात या ठिकाणी पहा प्रयोजित जे आंतरिक घटक असतात ते पहा नियंत्रित करता येत नाहीत जे पहा प्रायोगिक पद्धती असते त्याच्यामध्ये जे आंतरिक म्हणजे समजा माझ्यामध्ये समजा एखाद्याने पहा प्रयोग केला तर पहा माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या तो जो काय तज्ज्ञ व्यक्ती असणार आहे किंवा जे जो माझ्या पा प्रयोग करणार आहे तो पा नियंत्रित करू शकत नाही म्हणजेच प्रयोगचे आंतरिक घटक या ठिकाणी नियंत्रित नसतात प्रायोगिक पद्धतीमध्ये त्याच्यामुळे या ठिकाणी असतात असा आहे त्यामुळे ही योग्य अशी मर्यादा नाही प्रश्न पा पुढचा आहे की खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य अशी वैशिष्ट्ये कोणती शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत आपल्याला योग्य असं वैशिष्ट्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पाच तीन पहिलं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे की ही शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे तर या ठिकाणी योग्य अशी वैशिष्ट्ये पहा सांगायच्या प्रश्न क्रमांक पहा तीन अगदी <coughs> बरोबर तर पा पर्याय क्रमांक डी अ ब क आणि ड सर्व सर्व जे पहा पर्याय दे, दिलेले आहेत ते सर्व या ठिकाणी शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये सांगतात जी शिक्षण प्रक्रिया असते पहा त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया असते शिक्षण ही स्वयंस्फूर्त अशी प्रक्रिया आहे म्हणजे एखाद्या बालकाला एखाद्या मुलाला एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण किंवा अध्ययन करण्यामध्ये रस नसेल त्या ठिकाणी तो पा अध्ययन करू शकत नाही म्हणजे कोणतेही शिक्षण असो ते या ठिकाणी पा स्वयंस्फूर्त असतं त्या त्यासाठी पण मनाची तयारी असणं आवश्यक असतं या ठिकाणी एक वैशिष्ट्य योग्य आहे ही एक नैसर्गिक आणि पा सहज अशी पा प्रक्रिया असते आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी जन्मापासून ते या ठिकाणी मृत्यूपर्यंत शिक्षण चालत असतं म्हणजेच अखंडपणे चालणारी ही एक प्रक्रिया असते म्हणून अ ब कड हे सर्व या ठिकाणी वैशिष्ट्ये येतील प्रश्न बा पुढचा आहे एकावेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे तर या ठिकाणी हा प्रश्न आपण एक आत्तापर्यंत पा तीन वेळा पा पाहिलेला आहे म्हणजे बरेच प्रश्न पहा रिपीट होतात आहे तसे तर ही जी क्रमान्वित अध्ययन पद्धती आहे ती कोणी किंवा कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहे अभिजात अभिसंधान प्रयत्न प्रमात उपपत्ती साधक मर्मदृष्टी अध्ययन एका वेळी एक पायरी त्यानंतर ताबडतोब पडताळा म्हणजे चेकिंग करणे वगैरे सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमणयुक्त अध्ययन आहे तर खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेलं आहे तर पहा आपण या ठिकाणी ही याची उपपत्ती सुद्धा पाहिलेली आहे तर साधक अभिसंधान स्किनर यांनी पहा मांडलेली आहे स्का साधक अभिसंधान तर या उपपत्तीवर आधारित या ठिकाणी क्रमनिवित अध्ययनची उपपत्ती आहे किंवा पद्धती आहे ज्याच्यामध्ये एका वेळी एक पायरी दिली जाते म्हणजे अध्ययनाचे या ठिकाणी घटक पाडले जातात त्यानंतर एक छोटासा घटक दिला जातो म्हणजे एक पायरी दिली जाते त्यानंतर तो घटक त्या ठिकाणी व्यवस्थित समजला आहे किंवा नाही याचा पडताळा घेतला जातो आणि त्याच्यानंतर पहा सक्रिय असा प्रतिसाद त्या ठिकाणी नोंदवला जातो तर अशा प्रकारे या ठिकाणी हे क्रमनिवित अध्ययन आहे क्लॅरिटी आहे या ठिकाणी पहा क्लॅरिटी आहे तुमच्या मोबाईलमध्ये जी सेटिंग आहे पास पा 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 सेटिंग करा या ठिकाणी कोणालाही दुसरं अडचण नाही ज्यांना अडचणी येत असेल तर पहा उजव्या कोपऱ्यामध्ये पहा जे काही तीन डॉट तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पहा व्हिडिओची सेटिंग करा तुम्हाला अगदी क्लिअर व्हिडिओ पा दिसेल प्रश्न पा पुढचा आहे पाच क्रमांकाचा की किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे किशोर अवस्थे जे मुलं आहे त्यांच्या विकासासाठी अक्षरांना योग्य वळण लावणे बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे किशोर अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे तर किशोर अवस्था असते तर पा किशोर अवस्था ही सहा ते बारा वर्ष सहा ते बारा वर्ष या कालावधीमध्ये किशोर अवस्था असते आणि या ठिकाणी या कालामध्ये काला कालावधीमध्ये काला कोणत्या गोष्टी करणं आवश्यक असतं तर पहा याचं उत्तर पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन येणार आहे ज्याच्यामध्ये अ ब आणि ड म्हणजे या कालावधीमध्ये या किशोर अवस्थेमध्ये अक्षरांना योग्य असं पावण लावलं पाहिजे त्यानंतर बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करून घेतलं पाहिजे किंवा पाठांतर करणं आणि त्यानंतर मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणे या ठिकाणी जेवढी विद्यार्थ्यांना आपण उपक्रम देऊ किंवा जेवढे त्यांचे उपक्रम पाह त्यांच्याकडून राबवून घेऊ तेवढी त्यांची सर्जनशीलता त्या ठिकाणी वाढीस लागते किशोर अवस्थे म्हणून किशोर अवस्थेमध्ये म्हणून मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी आपण जास्तीत जास्त उपक्रम राबवले पाहिजेत या ठिकाणी पराक्रमांक जो क आहे तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक नाही कारण गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणं या ठिकाणी पाहिजे का किशोर अवस्था असते ती अशा प्रकारे असते की या ठिकाणी एकमेकांचे गट असतात आणि त्याच्यामध्ये पण विद्यार्थी गट करतात आणि गटामध्ये त्यांचं काम चांगल्या प्रकारे होतं म्हणजेच या ठिकाणी गट करून त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे सामूहिक जबाबदारी आहे ती या ठिकाणी दिली पाहिजे पण या ठिकाणी ग कट न करता असे या ठिकाणी आहे त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी समाविष्ट होऊ शकणार नाही म्हणून या ठिकाणी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या अक्षरांना योग्य वळण लावलं पाहिजे बिनचूक शुद्ध उच्चारण सहित पाठांतर करून घ्यायचं आहे आणि मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी आपण उपक्रम राबवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पहा क्रमांक बी याचं उत्तर येईल अ ड प्रश्न पा पुढचा आहे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरेल जे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात आता या प्रश्नासाठी फक्त तुम्ही एक थो विचार करायचा आहे जे अतिहुशार विद्यार्थी असतात कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात एक शिक्षिका म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून आपण कोणती गोष्ट त्या ठिकाणप केल्यानंतर ती उपयुक्त ठरणार आहे प्रश्न क्रमांक पाच सहा तर कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय करतो एकतर इयत्ता यत्ता वरच्या वर्गामध्ये पा प्रवेश देतो म्हणजे पहा या ठिकाणी असेही काही विद्यार्थी आजपर्यंत आहेत की पा त्यांचा जो काही पा टॅलेंट ऐक ऐकू पा जास्त असल्यामुळे जो सहावी सातवीचा विद्यार्थी आहे पहा तो दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे अशी पहा बरेच उदाहरणं आहेत म्हणजे इत्ता गावून आपण वरच्या वर्गात त्यांना प्रवेश दिला पाहिजे वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवायचा आहे वर्गाध्यापन असेल सॉरी आपण या ठिकाणी जे वर्गाध्यायनामध्ये सहभाग नाही वाढवायचा तर वर्गाध्यापन करतानाच या ठिकाणी त्यांचा सहभाग त्या वाढवायचा आहे कारण पण ते विद्यार्थी आपले जे काही म्हणजे त्याचे जे काही मित्र वगैरे असतील तर त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करणार आहेत म्हणजे या ठिकाणी वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवायचा आहे गट अध्ययन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती पण जबाबदारी द्यायची आहे त्यानंतर पण स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा जे असे कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात तर त्यांना या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांपेक्षा जो काही स्वतंत्र अभ्यासक्रम आहे तो तयार करायचा आहे आणि उन्हाळी शाळा सुरू कराव्यात म्हणजे या ठिकाणी पा अ ब कड सर्व या सर्व गोष्टी या ठिकाणी करणं या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी पा उपयुक्त ठरणार आहे पर्याय क्रमांक पहा डी हे उत्तर येणार आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टी पहा जे अतिहुशार विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पहा कराव्या लागणार आहे तरच या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची पहा प्रगती होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न पहा पुढचा आहे सात क्रमांकाचा प्रश्न प्रयत्न प्रमात पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत प्रयत्न प्रमात पद्धती तर या संदर्भात विधाने आपल्याला दिलेली आहेत कोणती विधाने सत्य आहेत ते सांगायचं आहे पहिलं विधान आहे या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात या पद्धतीत मिळवलेले यश हे पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो आणि संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात तर आता या ठिकाणी आपण प्रयत्न प्रमात म्हणजे थोरांडाक यांची उपपत्ती पाहिलेली आहे तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की तो प्रश्न म्हणजे हा जो का तुम्ही प्रश्न पाहत आहात तर त्याच नोट्समधील किंवा त्याच मुद्द्यांमध्ये पा आलेला आहे तर त्या ठिकाणी जी काही प्रयत्न प्रभात पद्धतीमधील सत्यविधाने आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं विधान सांगता येईल की या पद्धतीने अध्ययन करताना जी प्रगती असते तर ते अगदी पार सावकाश होते कारण पहा प्रयत्न प्रभात पद्धतीमध्ये पा ट्रायल आणि इराड ही मेथड वापरले जाते म्हणजे प्रयत्न करायचे असतात आणि त्याच विद्यार्थ्याला आपण शिकू द्यायचं असतं म्हणजे त्या ठिकाणी बरेच वेळा तो विद्यार्थी पास चुकणार आहे आणि चुकानंतर तो पास शिकणार आहे म्हणजे जी प्रगती असते तर त्या ठिकाणी पा काय होणार आहे पा हळूहळू किंवा सावकाश होणार आहे पांडुरंग झोपळे सर तर पहा पहिली तुम्ही जर भाषा मराठी घेतली तर पहा त्या ठिकाणी जर पहिली म्हणजे तुमची जी भाषा असते पेपरची भाषा जर तुम्ही पहा मराठी ठेवली तर तुम्हाला त्या ठिकाणी पहा हिंदी भाषा घेता येत नाही या ठिकाणी करेक्ट आहे तुम्हाला पहिली भाषा जर हिंदी ठेवली म्हणजे पेपरची लँग्वेज हिंदी ठेवली तर तुम्हाला पहिली भाषा हिंदी दुसरी मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक घ्यावी लागते तर तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुमचा पहा तो जो काय प्रश्न आहे तो पहा क्लिअर होईल या पद्धतीने अध्ययन करताना पहा अगदी सावकाश प्रगती होते अनावश्यक हालचालींमुळे अधिक पास श्रम होत असतात या ठिकाणी हे सुद्धा विधानपास सत्य आहे आणि या पद्धतीत जे मिळवलेले यश आहे हा पुष्कळ वेळा पा शुद्ध योगायोग असतो म्हणजे बा बऱ्याच वेळा या ट्रायल आणि इरर मेथडमध्ये पहा पुष्कळ वेळा या ठिकाणी जे यश असतं ते पण शुद्ध योगायोगाने पा मिळत असतं या ठिकाणी पर्याय डी जर तुम्ही पाहिला की संपादित कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात या ठिकाणी सहज संक्रमित होतात असं पण सांगितलेलं आहे या ठिकाणी जे संपादित कौशल्य असतात ते आपण पण मिळवत असतो आणि या ठिकाणी दुसऱ्या परिस्थितीमध्ये पहा सहज संक्रमित होतीलच याची पा खात्री देता येत नाही या ठिकाणी सहज संक्रमित होतात हे सांगितलेलं आहे म्हणजे शंभर टक्के संक्रमित होतात याचा असा अर्थ होतो परंतु या ठिकाणी ते सहजासहजी किंवा कदाचित ते संक्रमितच होणार नाहीत तर असं या ठिकाणी आहे म्हणजे संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सह संक्रमित होतात तर हे या ठिकाणी अ ब आणि क तर या ठिकाणी बरोबर येणार आहे पा पर्याय क्रमांक क्रमांक सी उत्तर आहे प्रश्न पुढचा आठवा क्रम आठवा प्रश्न आहे पहा की खाली दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू आणि त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत भावनिक बुद्धिमत्ता आहे आणि त्यांच्या ठिकाणी ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत आता या ठिकाणी पहिलं कोणते आहेत पहा आत्मबान आहे अभिप्रेरण सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य तर आता या ठिकाणी पुढचे स्पष्टीकरण यांच्यापास जोड्या लावायच्या आहेत प्रयत्नाने संक्रमित होतात परंतु या ठिकाणी कदाचित काही वेळापास संक्रमित होतीलच असं पा त्या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के किंवा छातीटोकपणे पास सांगता येत नाही हे लक्षात घ्यायचं आहे प्रयत्न पण नक्की करावे लागतात कदाचित कधी कधी होऊ शकतात कधी होणारही नाहीत तर पहा आता या ठिकाणी जे पहा आत्मभान हा पैलू आहे तर त्याचं स्पष्टीकरण काय आहे तर या ठिकाणी आत्मभान तर स्वतःची बलस्थाने जाणणे जे बलस्थाने असतात जे स्ट्रॉंग पॉइंट असतात ते पहा जाणून घेणे तर याला आत्मभान असं पहा म्हणायचं त्यानंतर अभिप्रेरण म्हणजे काय तर पहा कार्यप्रवृत्त करणारी शक्ती काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शक्ती असते त्याला अभिप्रेरण असं पा म्हटलं जातं सहसंवेदना म्हणजे काय तर पा दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे एखाद्या एक विद्यार्थ्याने जर एखादी भूमिका घेतली तर त्याच भूमिकेशी एकरूप होणं म्हणजे या ठिकाणी सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य म्हणजे पा समन्वय राखणे एकमेकांमध्ये समन्वय राखणे सहकार्य करणे याला या ठिकाणी सामाजिक कौशल्य असं पा म्हणायचं तर अशा प्रकारे पा पर्याय क्रमांक बी तर याचं अचूक उत्तर येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी जे पहिलो आहेत पा भावनिक बुद्धिमत्तेचे आणि त्यांची स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्यांच्या जोड्या आपण या ठिकाणी लावल्या आहेत प्रश्न पहा पुढचा आहे नऊ क्रमांकाचा की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावरती भर दिलेला आहे आता पहा विल्यम जेम्स यांची बुद्धिमत्तेची व्याख्या आहे तर ही बुद्धिमत्तेची व्याख्या करत असताना या ठिकाणी त्यांनी कोणत्या घटकावरती भर वर दिला आहे प्रश्न क्रमांक पा नऊ व्हिडिओ पाक क्लिअर दिसतोय का मग कोणाला प्रॉब्लेम होता वीडियो पा क्लिअर आहे प्रश्न क्रमांक पा नऊ आहे तुमच्या समोर की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावरती पा भर दिलेला आहे तर अगदी बरोबर तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पा पर्याय ए की नव्या परिस्थितीशी पा समायोजन तर जी व्याख्या आहे पा विल्यम जेम्स यांची तर ती अशी आहे की पा सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी पा समायोजन यशस्वीरित्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची जी काय क्षमता असते तर पा त्या क्षमतेला बुद्धिमत्ता असिपा म्हटलं बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी कशावरती भर दिलेला आहे तर पहा नव्या परिस्थितीशी पहा यशस्वीरित्या समायोजन करणे या घटक्यावरती पा भर दिलेला आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे प्रश्न पुढचा दहा क्रमांकाचा प्रश्न अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात खाली पा विधाने दिले आहेत अध्ययनाच्या व्याख्या प्रश्न क्रमांक पा पुढचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील काही विधाने सत्य कोणती विधाने सत्य सा आहे ते पहा सांगायचं आहे तर पा अवबोध व्यक्तिनिष्ठ तर पा प्रतिमा वस्तुनिष्ठ असते प्रतिमा ही अबोधनाची नक्कल असते अवबोध तुटक नसतात प्रतिमेत तुटकपणा जाणवतो प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते या ठिकाणी आपल्याला यापैकी तर पहिलं जे विधान आहे पहा अवबोध हे व्यक्तिनिष्ठ तर पहा प्रतिमा ही वस्तुनिष्ठ असते तर हे जे काय पा विधान आहे त्या ठिकाणी पा चुकीचं आहे तर या ठिकाणी जे अवबोध असतात त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ असतात अवबोध हे वस्तुनिष्ठ असतात आणि पहा प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असतात या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे त्यानंतर ब जे विधान आहे पहा प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते तर या ठिकाणी हे बरोबर आहे अवबोध तुटक नसतात प्रतिमेत तुटकपणा जाणवतो जे अवबोध असतात ते पा तुटक नसतात परंतु जी प्रतिमा असते त्याच्यामध्ये पा तुटकपणा जाणवत असतो हे विधान बरोबर आहे आणि प्रतिमा ही अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते अस्थि, ती स्थिर नसते हे विधान बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक सी ब क आणि ड हे विधान हे पा अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात पा सत्य आहेत प्रश्न पा पुढचा आहे अकरा क्रमांकाचा की सर्व खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी कोणते विधान योग्य आहेत अग्रत संगणक प्रतिमानाविषयी विधाने या ठिकाणी दिली आहेत पहिलं या ठिकाणी विधान आहे अग्रत संघटन प्रतिमानाचे व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो अग्रत संघटक सादर केल्यानंतर हे तो स्पष्ट केला जातो जुन्या माहितीचा जा अनावश्यक भाग उघडला जातो या ठिकाणी बरोबर विधानं आपल्या या ठिकाणी सांगायची आहेत प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा या ठिकाणी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी जे पहा विधाने दिलेली आहेत योग्य विधानं यापैकी पर्याय क्रमांक एक की अग्रज संघटक प्रतिमानाशी व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हटलं जातं जे अग्रज संघटक प्रतिमान आहे संघटन प्रतिमान आहे त्यालाच या ठिकाणी व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हणतात हे विधान योग्य आहे एखाद्या मुद्द्याचं विवेचन करून तपास स्पष्ट करता येतो हे विधान या ठिकाणी अचूक आहे परंतु या ठिकाणी क आणि ड जी विधाने आहेत की अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो तर हे विधान या ठिकाणी चुकीचा आहे आणि जुन्या माहितीचा जो अनावश्यक भाग आहे तो वगळला जातो तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे तर याच्यामध्ये फक्त अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक ए अ आणि ब तर हे विधान या ठिकाणी योग्य आहेत अगदी बरोबर आहेत प्रश्न पुढचा आहे पहा बारा क्रमांकाचा प्रश्न आहे तुमच्यासमोर की कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यकरण करणे यावर सुद्धा अवलंबून आहे या मुद्द्यावर पा भर दिलेला आहे कोणत्या शास्त्रज्ञाने हा भर दिलेला आहे की अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती अवलंबून नसते तर ती तत्वे शोधून त्याचे सामान्यकरण करणं यावर सुद्धा अवलंबून असतं प्रश्न क्रमांक पहा बारावा तर पहा अध्ययन संक्रमण केवळ विषयाच्या सारखेपणावर के अवलंबून नसून ते तत्वे शोधून सामान्यकरण करण्यावर अवलंबून असतं तर या मुद्द्यावरती सी एच जड्ड यांनी भर दिलेला आहे आणि तिची काय उपपत्ती आहे तर ती पहा अध्ययन संक्रमणाची उपपत्ती अध्ययन संक्रमण उपपत्ती तर या उपपत्तीमध्ये याच्यावरती पा भर दिलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पहा सी एच जड्ड यांनी अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाचे जे काय सारखेपणा असतो त्याच्यावरती अवलंबून नसतं तर त्याच्यामधून जे काय पा तत्वे शोधून काढली जातात तत्वे शोधून त्याचं सामान्यकरण केलं जाईल तर त्यावेळेस अध्ययन संक्रमण या ठिकाणी लवकर होईल अशा प्रकारची या ठिकाणी उपपत्ती अध्ययन संक्रमण उपपत्ती म्हणून सी एच जड्ड यांनी पा मांडलेली आहे प्रश्न पा पुढचा तेरा क्रमांकाचा प्रश्न की चित्रकला हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गवर कचरा करीत निघून जातात तर हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे समान घटक उपपत्ती द्विभागीय संक्रमण सामान्यकरणाची उपपत्ती सहेतूक व देहनिष्ठ उपपत्ती तर पा प्रश्न समजून घ्यायचा आहे तर पा चित्रकला हस्तकला या विषयांच्या अभ्यासामध्ये व्यवस्थितपणा टाप सौंदर्य पाहणारे जे विद्यार्थी असतात तर ते विद्यार्थी पाह तो तास संपल्यावरती सर्व वर्ग पा कचरा करून निघून जातात तर हे जे विधान आहे ते संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीच्या पास संबंधित आहे अगदी बरोबर या ठिकाणी सहेतुक आणि देहनिष्ठ जी उपपत्ती आहे तर या उपपत्तीच्या संदर्भात या ठिकाणी हे विधान संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच चौदावा की विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे विस्मरण होणं तर ही एक महत्वाची अशी प्रक्रिया आहे ते पुढील पैकी विस्मरणाबाबत कोणतं विधान सत्य आहे विस्मरणाबाबतीत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे ते सांगायचं आहे अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावरती विस्मरण होतं अचूक प्रात्याव्हन व प्रत्यविज्ञान विस्मरणावरती अधिक सॉरी साधक परिणाम करतात अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होतं आता विस्मरणाबाबतीमध्ये योग्य आणि विधाने सांगायचे आहेत प्रश्न क्रमांक चौदा तर पाय विस्मरण ही जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेचा या ठिकाणी एविंग हॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने पा अभ्यास केलेला आहे अठराशे पंच्याऐंशी साली यांनी हा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की जर स्मरण चांगलं व्हायचं असेल आपली स्मरण शक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी काही गोष्टींच आपल्याला पाहिजे विस्मरण करावं लागेल म्हणजे विस्मरण झालं तरच आपल्याला काही गोष्टी पा स्मरण होणार आहेत म्हणजे या ठिकाणी जे पहिलं विधान सांगितलेलं आहे की अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी विस्मरण होतं म्हणजे काही गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला विस्मरण होतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जाणीवपूर्वक दमन केल्यास पाहिजे विस्मरण होतं म्हणजे या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण दमन केलं तर काही गोष्टी या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये अडथळा आणला दमन केलं तर त्याचं विस्मरण होतं तर हे या ठिकाणी विधान बरोबर येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ड हे जे विधान आहेत ती पहा बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी अ आणि ड ही विधान या ठिकाणी किंवा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी जे विधान ब आहे की अचूक प्रत्यावन आणि प्रत्याविज्ञान विज्ञान विस्मरणावरती पाच साधक परिणाम करतात साधक म्हणजे पाच चांगला परिणाम करतात तर हे या ठिकाणी चुकीचं आहे अभ्यासानंतर पाच झोप घेतल्यास विस्मरण होतं या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर आपण जर या ठिकाणी झोप घेतली तर त्याचं विस्मरण न होता त्याचं स्मरण होतं तर या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे तर ठिकाणी तुमच्या मोबाईलची पहा क्लॅरिटी व्यवस्थित करा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसेल माझ्याकडून पण काही प्रॉब्लेम नाही प्रश्न क्रमांक पंधरावा आहे अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते म्हणजेच अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असते हे खालीलपैकी कोणत्याही विधानावरून पास सिद्ध होतं म्हणजे अध्यापनाचे जे यश आहे ते अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या ज्या प्रेरणा आहे त्या प्रेरणेच्या प्रमाणामध्ये असते म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवरती अवलंबून असतं तर खालीलपैकी कोणत्याही विधानावरून हे सिद्ध होईल प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते प्रेरणेमध्ये सातत्य दिग्दर्शन विविधता निवड स्वस्थता असते कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो तर पा दमन म्हणजे काय तर पा दमन म्हणजे पा जाणीवपूर्वक पण एखादी जी गोष्ट आहे तर ती पहा गोष्ट आपल्याला पा विसरायची आहे म्हणजे त्याला या ठिकाणी आपल्याला पहा दमन असं म्हणता येईल किंवा या ठिकाणी पाच जाणून बुजून जे काही एखाद्या गोष्टी आहेत पण जास्तीत जास्त त्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या ठिकाणी जो काय आपला मेंदू आहे तर तो या ठिकाणी आपला थोडक्यात काय म्हणायचं त्याला तो कंटाळेल आणि कंटाळल्यानंतर पण जे काही विस्मरण आहे ते पण लवकर होईल त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आपण दमन केलं जास्त सॉरी काम केलं तर त्या ठिकाणी आपल्याला पण नक्कीच कंटाळा येतो आपण त्या ठिकाणी विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे स्मरण आहे ते पण चांगल्या प्रकारे होईल तर ये या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पंधरा प्रश्न क्रमांक पहा पार्ण। पंधरा की अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असतं म्हणजेच अध्ययन प्रेरणेवरती अवलंबून असते तर खालीलपैकी कोणत्या विधानावरती पण ते सिद्ध होईल तर पण ठिकाणी प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला पा दिशा देते जी प्रेरणा असते मोटिवेशन असतं ती एक प्रकारची पा शक्ती असते आपण या ठिकाणी पा मोटिवेशनल पा स्पीच ऐकतो त्याच्यामुळे आपल्या आपल्या मनामध्ये आपल्या चांगल्या प्रकारची एक शक्ती आहे ती पण निर्माण होते आणि आपलं जे वर्तन आहे तर त्या मोटिवेशनमुळे आपलं वर्तन पण त्या ठिकाणी सुधारतं म्हणजे योग्य प्रकारची दिशा मिळते म्हणजे या ठिकाणी प्रेरणा ही शक्ती आहे त्याला एक वर्तनाला एक दिशा देते त्यानंतर प्रेरणेमध्ये सातत्य असतं दिग्दर्शन दिग्दर्शन असतं म्हणजे चांगल्या प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी दाखवला जातो विविधता असते निवड आणि स्वस्थता असते प्रेरणा असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारच्या वाईट रस्त्यावरती जात नाही चुकीच्या गोष्टी करत नाही म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे पहा स्वस्त त्या ठिकाणी आले म्हणजे जर आपण पहा चुकीच्या रस्त्यावरती जर गेलो तर या ठिकाणी आपलं स्वस्थ आहे ते पहा बिघडणार आहे या ठिकाणी स्वस्थता असते निवड असते विविधता दिग्दर्शन असते कोणत्याही प्रेरणेची पूर्तता ही एकाच मार्गाने होते आता या ठिकाणी हे जे काही विधान आहे पहा क क्रमांकाचं कोणतीही प्रेरणा असो त्याची जे काही पूर्तता आहे फक्त एकाच मार्गाने होत नाही लक्षात घ्यायचं आहे पहा प्रेरणेची पूर्तता असते ते सगळ्या बाजूने होत असते म्हणजे कोणत्याही बाजूने आपल्याला मोटिवेशन मिळू शकतं त्याची एकच रस्ता नसतो किंवा एकच दिशा नसते म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल जातो आपल्याला चांगल्या प्रकारचे विचार ऐकायला मिळाले चांगल्या प्रकारचं पण मोटिवेशन मिळालं तर या ठिकाणी आपले पहा मानसिक विचार सुधारतात मानसिक विचार त्या ठिकाणी सुधारले की त्याचा नक्कीच परिणाम आपल्या शरीरावरती होतो म्हणजेच आपल्या शरीराचा समतोल साधला जातो म्हणजे प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधला जातो म्हणजेच अ ब आणि ड ही जी काही विधान आहे ते या विधानावरती पण असं सिद्ध की निर्माण निर्माण केल्या जाणाऱ्या प्रमाणात आपण जेवढी चांगल्या प्रकारे आहेत म्हणजेच या ठिकाणी जे अध्ययन ते प्रेरणेवरती अवलंबून असतो कोणता तरी मोटिव मोटिव्ह विद्यार्थ्यांना असल्याशिवाय विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं अध्ययन करणार नाही या ठिकाणी तुम्ही टीईटीची तयारी करत आहात म्हणजे तुमच्या समोर एक मोटिव्ह आहे की शिक्षक उत्तीर्ण करायची अभियोग्यता परीक्षा द्यायची आणि त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये आपण त्या ठिकाणी पात्र व्हायचं हो म्हणजे तुमच्या समोर एक मोटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी पहा जे काही लाईव्ह सेशन आहे ते पा अटेंड करता म्हणजे तुमचं या ठिकाणी प्रेरणेशिवाय अध्ययन होऊ शकत नाही हे या ठिकाणी सिद्ध होईल प्रश्न क्रमांक पुढचा आहे पाच सोळा क्रमांकाचा प्रश्न की व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवतो तर हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं आहे या ठिकाणी पहा व्यक्तीला एखादा म्हणजे शिक्षकेने एखादी शिकवलेली कविता असते तुम्हाला सुद्धा एखाद्या शिक्षिकेने तुमच्या आवडत्या शिक्षिकेने शिकवलेली कविता असेल किंवा सांगितलेल्या गोष्टी आहे तर ते आहे तसे आठवते तेव्हाचा प्रसंग जसा तसा खूप वर्षाने म्हणजे आता सुद्धा आठवतो तर ह्या कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं उदाहरण आहे रचनात्मक कल्पना अनुकरणात्मक कल्पना स्वयंकल्पना कल्पना पुन पुनरुत्पादित कल्पना प्रश्न क्रमांक पाच सोळावा आहे प्रश्न क्रमांक पहा सोळा तर अगदी बरोबर तर ही जी काय पा कल्पना आहे किंवा ही जे काही उदाहरण दिलेलं आहे की खूप दिवसानंतर आपल्याला एखादी घटना आहे तसा तो प्रसंग आपल्याला आठवतो तर याला या ठिकाणी पा कल्पना म्हणायचं म्हणजे पा पूर्वानुभव जे पूर्व अनुभव असतात तर ते मन जसाच्या तसे उमटले की त्या कल्पना या पुनरुत्पादित कल्पना असतात म्हणजे या ठिकाणी शाळेतील पहिला दिवस असेल किंवा कॉलेजमधील पहिला दिवस असेल किंवा नोकरीचा पहा पहिला दिवस असेल तर या ज्या घटना असत त्या आपल्या मनपटलावरती पहा कधीतरी परत आपल्याला ज्यावेळेस आपण मित्रांना वगैरे आठवणी सांगतो त्यावेळेस पहा ते, ते आठवतात तर या काय कल्पना असतात त्या पहा पुनर् कल्पना असं पा म्हणायचं त्यानंतर ठिकाणी जी रचनात्मक कल्पना आहे तर ती रचनात्मक कल्पना म्हणजे प्रतिमांची जुळवाजुळव असते आणि प्रतिमांच्या जुळवाजुळीतून नवीन चित्र या ठिकाणी तयार होतं त्याला या ठिकाणी रचनात्मक कल्पना म्हणायचं म्हणजे त्या ठिकाणी आपण काहीतरी रचना करत असतो जुळवाजुळव करतो आणि त्याच्यामधून ह्या रचनात्मक कल्पना तयार होतात अनुकरणात्मक कल्पना म्हणजे काय तर अनुकरणात्मक कल्पना म्हणजे या ठिकाण ज्या गोष्टीतून आपण अनुकरण वगैरे करतो तर त्या अनुकरणात्मक अनुकरणामधून ज्या कल्पना तयार होतात त्याला अनुकरणात्मक कल्पना असं पण म्हटलं जातं त्यानंतर पोयर स्वयर कल्पना म्हणजे अनिर्बंध म्हणजे ज्यांना कशाचंही बंधन नसतं आपण कशाही प्रकारचे म्हणजे या ठिकाणी प आपण झोपेत असो किंवा या ठिकाणी जागेपणाने आपण एखाद्यापास स्वप्न पाहतो की या ठिकाणी मी इथं आहे आता मला दुसऱ्या गावा म्हणजे मी ते विचार करतो आपण त्या ठिकाणी की आत्ता या ठिकाणी आहे मी दुसऱ्या शनी स्टँडवरती आहे म्हणजे आपलं मन कुठेही धाव घेतं तर त्या ज्या काही कल्पना असतात कल्पनेमध्ये आपण त्या ठिकाणी काही होऊ शकतो त्या ठिकाणी चंद्रावरती मी गेलेलो आहे चंद्रावरून आता खाली आलेलो आहे अशा प्रकारच्या कशाही कल्पना आपण ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं त्याला सोयर कल्पना असं म्हटलं जातं म्हणून या ठिकाणी ही जी काही कल्पना आहे प्रश्नामध्ये विचारेल ती पुनरुत्पादित कल्पना आहे प्रश्न क्रमांक पुढचा सतरावा आहे की खाली दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा संकल्पना तयार होण्याचे जे टप्पे आहेत ते त्यांचा योग्य क्रम आपल्या या ठिकाणी लावायचा आहे या ठिकाणी टप्पा दिला आहे वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे संकल्पना म्हणजे पा संबोध गुणवैशिष्ट्याचे सामान्यीकरण करणे गुणवैशिष्ट्ये देण्यात येणे संकल्पना तयार करणे अमूर्त रूप देणे आता यांचा क्रम आपण या ठिकाणी या आधीसुद्धा पाहिलेला आहे संबोधांचा या ठिकाणी संबोध कसे क्रिएट होतात कसे तयार होतात म्हणजे संकल्पना कशा तयार होतात यांचा क्रम आपण पहा पाहिलेला आहे त्याचे टप्पे प पाहिलेले आहेत प्रश्न क्रमांक उत्तर द्यायचं आहे तर पहा या ठिकाणी जे संकल्पना तयार होतात त्याच्यामध्ये पहा पहिला टप्पा आपल्याला पास सांगता येईल की वस्तू किंवा प्राण्याची आपल्याला सुरुवातीला पा प्रत्यक्ष ज्ञान होतं आपण एखादी वस्तू पाहिली म्हणजे विद्यार्थ्यांनी पा एखादा दगड पाहिला असेल किंवा एखादा झाड पा पाहिला असेल ज्याला त्या आधी पा माहिती नाही त्यावेळेस आपण त्याला ते सांगतो म्हणजेच या ठिकाणी ते, ते एखाद्या वस्तूचं प्राण्याचं त्याच प्रत्यक्षपात ज्ञान झालं पाहिजे तर हा या ठिकाणी पा पहिला टप्पा येणार आहे त्यानंतर या ठिकाणी जो काय काही दुसरा टप्पा असतो तर तो या ठिकाणी पहा गुण त्याची गुण देण्यात येणे म्हणजे एखादे त्याच जातीचे दुसरं झाड पाहिलं असेल एखादी गाय पाहिली असेल गाय त्यावेळेस पांढरी होती आता ती काळी आहे तर या ठिकाणी त्या गुणवैशिष्ट्यांचं या ठिकाणी ज्ञान झालं किंवा ते देहनात आले या ठिकाणी हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा या ठिकाणी पा देहनात येणे त्यानंतर या ठिकाणी पा गुणवैशिष्ट्यांचं त्यांनी पा सामान्यकरण केलं म्हणजे या ठिकाणी त्या जे काही दोन गुणवैशिष्ट्य पाहिली पाहिजे वेगवेगळी त्यांचं सामान्यकरण केलं त्याच्यामध्ये जो काही फरक आहे तर तो या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतला या ठिकाणी हा तिसरा टप्पा होतो त्यानंतर या ठिकाणी त्याच्या संकल्पना त्याला अमूर्त असं रूप दिलं या ठिकाणी ज्या काही गुणवैशिष्ट्यांचं सामान्यकरण केलं तर त्याला एक अमूर्त रूप दिलं आणि त्यानंतर या ठिकाणी पाचव्या टप्प्यावरती त्या संकल्पना किंवा संबोध तयार झाला म्हणजे काळी गाय पांढरी गाय किंवा ठिकाणी कुत्रा असेल किंवा शेळी असेल शेळीला सिंग असतात गायीला शेपोट असतो अशा प्रकारच्या या ठिकाणी पाच ज्या संकल्पना आहेत त्या ठिकाणी त्याच्यात तयार झाल्या तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे प्रश्न बा पुढचा आहे अठरावा क्रमांकाचा प्रश्न की खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत अध्ययन संक्रमणाची काही विधाने आहेत यापैकी सत्य विधान कोणतं प्रश्न क्रमांक अठरा तर पहिलं विधान आहे पा मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं असं एक विधान आहे दुसरं विधान एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही हे एक विधान आहे दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होते अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृतीही सहेतुक आणि देहनिष्ठ असावी लागते या ठिकाणी आपल्याला सत्य विधान पास सांगायचं आहे बरोबर विधान अध्ययन संक्रमणाबाबत सांगायचं आहे तर पहा या ठिकाणी जर पहिलं विधान पाहिलं की मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपआप घडून येतं या ठिकाणी पहा अध्ययन संक्रमण आपोआप कधीच घडून येत नाही तर त्यासाठी पहा प्रयत्न करावे लागतात म्हणजे पहा मानसिक शक्तीचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप होतं तर या ठिकाणी म्हणणंपा चुकीचं ठरणार आहे म्हणजे हे विधान पहा सत्य नाही दुसरं विधान की एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया पहा सोपी होत नाही अगदी बरोबर आहे पहा एखादी क्रिया असेल त्याच क्रियेच्या क्रियेला जोडून दुसरी क्रिया असते म्हणजे पहा पहिली क्रिया तुम्ही केली बरोबर तर तलाजिका जोडून दुसरी क्रिया येणार आहे ती क्रिया सुद्धा मला पहा करावीच लागणार आहे ती पहा सोपी असणार नाही त्याच्यामध्ये थोडासा पहा बदल असू शकतो थोडासा साम्य असल्यामुळे ती थोडीशी पहा सोपी होऊ शकते परंतु पहा पूर्णपणे ती सोपी होणार नाही म्हणजे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे दोन्ही परिस्थितीमध्ये जर साम्य असेल दोन परिस्थिती असतील त्या दोन्ही परिस्थितीमध्ये पहा साम्य असेल तर जे अध्ययन संक्रमण आहे त्या ठिकाणी अधिक होत तर हे विधान या ठिकाणी पहा बरोबर असणार आहे जर पहा विरुद्ध परिस्थिती असेल तर त्यावेळेस पहा अध्ययन संक्रमण त्या ठिकाणी फास्ट किंवा वेगाने होणार नाही परंतु साम्य असेल सारखीच परिस्थिती असेल त्यावेळेस अध्ययन संक्रमण हे या ठिकाणी अधिक होईल अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती ही सहेतुक आणि देहनिष्ठ असावी लागते जी कृती आपण करू ती सहेतूक असेल हेतू सह असेल देहानिष्ठ असेल तर जे अध्ययन संक्रमण आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक ब क आणि ड तर ही जी काही विधाने आहेत त्या ठिकाणी बरोबर आहे ज्याच्यामध्ये पर्याय क्रमांक बी मध्ये ही विधाने पा दाखवलेली आहेत प्रश्न क्रमांक पा पुढचा आहे एकोणीस क्रमांकाचा प्रश्न की खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे जी व्याख्यान पद्धती आहे त्या त्या संदर्भात काही विधाने आहेत असत्य विधान चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे अवधान केंद्रीकरण होते कमी वेळात जास्त अध्यापन करता येतं तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो दुर्मिळ माहिती माहिती सहज देता येते व्याख्यान पद्धतीचं या ठिकाणी असत्य विधान सांगायचं आहे व्याख्यान पद्धत म्हणजे या ठिकाणी बोलणारा बा बोलत जातो आणि ऐकणारा फक्त ऐकत जातो तर त्यावेळेस यापैकी काय होणार नाही म्हणजे असत्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अगदी बरोबर तर त्या ठिकाणी अवधान केंद्रीकरण होतं या ठिकाणी हो जे व्याख्यान दिलं जातं व्याख्यानामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं अवधान केंद्रीकरण होऊ शकत नाही म्हणजेच या ठिकाणी अवधान के केंद्रीकरण होतं जे विधान आहे ते या ठिकाणी असत्य आहे पहा चुकीचं आहे आता या ठिकाणी बरोबर विधान आहे पहा की जे व्याख्यान पद्धती दिली जाते त्याच्यामध्ये पहा कमी वेळेमध्ये पहा जास्त अध्यापन होतं म्हणजे कमी वेळात पा जास्त माहिती सांगितली जाते म्हणजे पा जास्त अध्यापन होतं तर हे विधान पहा बरोबर येईल तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो जी तत्वे असतात सिद्धांत असतात किंवा कठीण विषय मांडायचा असेल तर पहा व्याख्यान पद्धती निवडली जाते आणि दुर्मिळ माहिती पा सहज देता येते एखादी दुर्मिळ माहिती असेल देण्यासाठी आपण या ठिकाणी व्याख्यान पद्धतीचा उपयोग करतो म्हणजे ही तीन विधान या ठिकाणी सत्य आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये असत्य विधान विचारलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए अवधान केंद्रीकरण होतं तर हे विधान या ठिकाणी बरोबर म्हणजे प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे वीस क्रमांकाचा प्रश्न की खालीलपैकी कोणते अनवंशासंबंधीचे नियम आहेत अनवंशासंबंधीचे नियम या ठिकाणी दिलेले आहेत तर कोणता नियम आहे तो या ठिकाणपास सांगायचा आहे तर पहा बरोबर आहे की जी व्याख्यान पद्धती असते ती पण शिक्षक केंद्रीय पद्धती असते ती विद्यार्थी केंद्रीय पद्धत पण नाही साधर्म्याचा नियम वैविध्याचा नियम पुनरावृत्तीचा नियम परागतीचा नियम तर अनुवंश संबंधीचा नियम आपल्या या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न क्रमांक वीस तर पहा याच्यामध्ये जे अनुवंश सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला नियम आपल्याला सांगता येईल साधर्म्याचा नियम साधर्म्याचा नियम म्हणजे काय तर पहा प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंशास संक्रमित करत असतात त्यामुळे प्राण्यांची पिल्ले पिल्लेपा एकसारखी दिसत असतात म्हणजे याला पहा साधर्म्याचा नियम किंवा या ठिकाणी समानतेचा पण नियम म्हटलं जातं या ठिकाणी या ठिकाणी जो काही अ क्रमांकाचा पर्याय आहे तो या ठिकाणी अनु आनो, अनुवंश संबंधीचा नियम दाखवतो वैविध्याचा नियम वैविध्याचा नियम म्हणजे पहा प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा पहा वेगळी असते तर या ठिकाणी त्याला वैविध्याचा नियम किंवा विविधतेचा नियम जाईल हा अनुवंश संबंधीचा आहे आणि परागतीचा नियम म्हणजे उंची जाडी रंग आईवडिलांसारखा या ठिकाणी असतो त्याला पहा परागतीचा नियम असं म्हटलं जातं जो या ठिकाणी या अनुवंश संबंधीचा आहे या ठिकाणी जो पहा पुनरावृत्तीचा नियम आहे तर तो या ठिकाणी अनुवंश संबंधीचा पा आहे, पा अ ब आणि ड अ ब पर्याय क्रमांक डी याच पहा उत्तर येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे एकवीस क्रमांकाचा प्रश्न की व्यक्ती विकासा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे व्यक्तीचा विकास या संदर्भातील योग्य विधान आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम होत नाही व्यक्ती विक, विकासासंदर्भात योग्य विधान सांगायचं आहे तर अगदी बरोबर एकवीस क्रमांकाच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी की विकासावर सर तुम्ही पुढे काय स्वराज भांगे सर पुढं काय विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पा पूरक प्रभाव असतो पूरक म्हणजे या ठिकाणी पा एकमेकांशी संलग्न प्रभाव असतो हे जे काही विधान आहे तर ते या ठिकाणी सॉरी बरोबर आहे जे विकास असतात विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक असा प्रभाव असतो पर्याय क्रमांक सी याचं योग्य असं पहा विधान आहे बाकीचे विधान पहा चुकीचे आहेत प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे, क्रमांका आहे बावीस क्रमांकाचा की कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे चुकीचं आहे कुमार अवस्थेतील पहा मानसिक आणि भावनिक विकास प्रश्न क्रमांक पहा बावीस आहे पहा कुमार औषधी मानसिक आणि भावनिक संदर्भात असत्य विधान या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पहिलं विधान या वयातील मुले आदर्शच्या शोधात असतात तर पहा या ठिकाणी जी कुमार औषधतील मुले असतात पहा मानसिक आणि भावनिक विकासामध्ये तर ते पहा एखादा आदर्श आयडियल पर्सन या ठिकाणी शोधतात आणि त्या आदर्शाच्या शोधामध्ये ते विद्यार्थी असतात म्हणजे या ठिकाणी त्याला जो काही विद्या जो काही आदर्श मिळेल जो काही व्यक्ती त्याला चांगल्या प्रकारे हँडल करेल किंवा आपले विचार त्याच्यामध्ये उतरवेल तो त्याचा आदर्श ठरतो म्हणजेच या ठिकाणी या वयातील मुले आदर्श जे शोधात असतात हे विधान बरोबर आहे म्हणजे असत्य नाही या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढतं जे कुमार औषधी मुलं असतात किंवा मुले असतात त्यांच्यामध्ये भिन्नलिंगी आकर्षण वाढत असतं हे विधान या ठिकाणी बरोबर आहे या वयात मुले ही पहा बंडखोर होतात या ठिकाणी बंडखोर या ठिकाणी होणं म्हणजे या ठिकाणी जे आपले विचार असतात तर ते या ठिकाणी तडकाफडकी मानतात म्हणजे बंडखोरी त्या ठिकाणी ते, ते मुलं करत असतात म्हणजे हे विधान या ठिकाणी बरोबर आहे परंतु जर तुम्ही सी क्रमांकाचं विधान पाहिलं की या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे पा कल असतो जर या ठिकाणी बाकीच्या गोष्टीमधून या विद्यार्थ्यांना पा वेळ मिळत नसेल तर पा शब्द संपत्ती वाढवण्याकडे त्यांचा कल असणार नाही म्हणजे या ठिकाणी हे विधान असत्य आहे म्हणजे याचं जे काय प्रश्न क्रमांक दुसरा बावीसवा आहे की कुमार अवसेल मानसिक आणि भावनिक विकास संदर्भात कोणतं विधान असत्य आहे तर पहा पर्याय क्रमांक सी तर शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो हे विधान या ठिकाणी असत्य आहे प्रश्न बाब पुढचा आहे की खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले अध्यापन प्रतिमानांची कुले आहेत आणि त्या अंतर्गत येणारे अध्यापन प्रतिमान यांच्या योग्य जोड्या लावा या ठिकाणी अध्यापन प्रतिमानांची पा कोले आहेत वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये कोणकोणते अध्यापन प्रतिमाने येतात त्यांच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत कुल आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमान सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान वर्तन परिवर्तन प्रतिमान अकरावी बारावीची मानवशास्त्राची बुक तुम्ही वाचली तरी सुद्धा फार चालतील व्याख्यावरती पण नक्कीच एक व्हिडिओ आपण स्पेशल असा व्हिडिओ घेऊया ज्याच्यामध्ये पण सगळ्याच व्याख्या असतील ज्या काही सगळ्या व्याख्या असणार आहेत मानसशास्त्रामधील त्या सगळ्या व्याख्या आपण त्याच्यामध्ये घेऊया मानसशास्त्राच्या व्याख्या अध्ययनाच्या व्याख्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याख्या त्या सगळ्या व्याख्या आपण या ठिकाणी एका व्हिडिओमधून पाहूया प्रश्न क्रमांक ते तेवीसावा आहे की खाली दिला अध्यापन प्रतिमांची कुले आणि त्या अंतर्गत येणारी प्रतिमाने यांची या ठिकाणी आपल्या जोड्या लावायच्या आहेत तर ठिकाणी जे ज्ञान प्रक्रियाकर प्रतिमान आहे तर याच्यामध्ये पहा या ठिकाणी जीव शास्त्रीय प्रतिमान या ठिकाणी याचा समावेश होतो त्यानंतर पाय व्यक्तिगत विकास प्रतिमान आहे तर पाय याच्यामध्ये सर्जनात्मक प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमान सर्जनात्मक प्रतिमान येईल आणि त्यानंतर सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान सामाजिक प्रतिमान प्रतिमानमध्ये पण न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान येईल आणि या ठिकाणी वर्तन परिवर्तन प्रतिमान याच्यामध्ये पण संविधान क्षमता प्रतिमान याचा समावेश होईल म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पण जोड्या व्यवस्थित लावल्या तर याचा तुम्हाला जे उत्तर आहे त्या ठिकाणी सापडेल की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान म्हणजे जीवशास्त्रीय पृचा प्रतिमान या ठिकाणी अ चार त्यानंतर पाय व्यक्तिगत विकास प्रतिमान म्हणजे सर्जनात्मक प्रतिमान त्यानंतर सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान न्यायतत्व आणि त्यानंतर या ठिकाणी वर्तन परिवर्तन प्रतिमान म्हणजे या ठिकाणी निसंवेदन क्षमता पर्याय क्रमांक ए याचं पा उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक पा पुढचा आहे चोवीस क्रमांकाचा प्रश्न की खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती लैंगिक शिक्षणाची या ठिकाणी उद्दिष्टे कोणती प्रतिमाने यावर सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ बनवूया बालमानसशास्त्राच्या प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओ तर पण या ठिकाणी आपण बरेच व्हिडिओ पहा बनवले आहेत जे टॉपिक आहेत जे जे महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती आपण पहा व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक टॉपिक पण व्हिडिओ बनवणे या ठिकाणी शक्य नाही परंतु महत्वाच्या पा प्रश्नामधून आपण पहा प्रत्येक टॉपिकच या ठिकाणी थोडी थोडी माहिती पाहत आहो आहोत ज्याची माहिती तुम्हाला फा महत्वाची ठरेल प्रतिमानावरती या ठिकाणी नक्कीच आपण एक व्हिडिओ पाहूया नक्की प्रतिमान ज्याच्यामध्ये तुम्हाला पहा प्रतिमानांचं वर्गीकरण पाहायला मिळेल आणि त्या प्रतिमानाचे वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा तुम्हाला पहा पाहायला मिळेल तर या ठिकाणी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चोवीस क्रमांकाचा प्रश्न याचं अ ब कड सर्व तर लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणं या ठिकाणी हे लैंगिक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे महत्वाचं त्यानंतर प्र प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे तर हे या ठिकाणी एक महत्वाचं उद्दिष्ट आहे त्यानंतर मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे हे एक उद्दिष्ट आहे आणि निकोप सदृढ शरीर स्वास्थ्यसाठी मार्गदर्शन करणं तर हे या ठिकाणी लैंगिक संस्थे शिक्षणाची उद्दिष्टे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक ड अ ड सर्व प्रतिमान प्रतिमान संदर्भात नक्की तुम्हाला व्हिडिओ मिळेल प्रतिमान संदर्भामध्ये आणि त्याच्यातील तुमचे जे काही महत्वाच्या शंका वगैरे असतील त्या पण नक्की दूर होतील आपण लवकरच पण तो व्हिडिओ पाहूया प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे पंचवीस क्रमांकाचा की लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही लेखी परीक्षेमध्ये पण सुधारणा करायची असेल तर श्रे श्रेणीबद्ध उपपत्तीचा व्हिडिओ पा आपण बनवलेला आहे तर काय करतो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओची पण लिंक देतो किंवा पण प्लेलिस्ट देतो त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आता लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब या ठिकाणी करणं उपयुक्त ठरणार नाही दीर्घोत्तरी प्रश्नांचं प्रमाण कमी करणं वार्षिक परीक्षेला महत्व देणं गुणधान योजना नमुना उत्तर सूची यांची सोय करणे उत्तर पत्रिकेवरती बारकोडचा उपयोग करणे तर पहा या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये काय करायचं आहे आपल्याला सुधारणा करायच्या आहेत तर पहा लेखी परीक्षेमध्ये पहा सुधारणा करायच्या असतील तर यासाठी पहा दीर्घोत्तर जे काय प्रश्न आहेत त्यांचं पहा प्रमाण आपल्याला करा प्रम... प्रमाण ते कमी करावं लागेल त्यावेळेस पण लेखी परीक्षेमध्ये पहा सुधारणा होतील या ठिकाणी आपल्याला पहा उपयुक्त ठरणार नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे म्हणजे हे उपयुक्त ठरेल वार्षिक परीक्षेला आपण जर महत्व दिलं जे वार्षिक परीक्षा असते त्याला आपण अनन्य साधारण पहा महत्त्व दिलं तर पहा त्या महत्वामुळे या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये पहा सुधारणा होणार नाहीत म्हणजे पहा ही बाब उपयुक्त ठरणार नाही म्हणून म्हणजे क्रमांक बी याचं उत्तर येईल जर प्रश्न क्रमांक सी पाहिला ऑप्शन सी पाहिला की गुणधान योजना नमुना उत्तर सूची यांची सोय जर आपण केली तर लेखी परीक्षेमध्ये पण नक्कीच सुधारणा होतील आणि उत्तर पत्रिकेवरती बारकोडचा उपयोग केला तर लेखी परीक्षेच्या त्याच्यामध्ये पण नक्कीच सुधारणा होणार आहेत म्हणून पहा या ठिकाणी बी परीक्षेला महत्त्व देणं तर हे या ठिकाणी उपयुक्त ठरणार नाही प्रश्न क्रमांक पहा सव्वीस आहे खालीलपैकी कोणते उदाहरणे ही मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावरती आधारित आहेत पहा मूर्ताकडून अमूर्ताकडे भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे विद्यार्थ्यांना थोर नेत्यांची चरित्रे सांगणे निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे कवितेचे स्पष्टीकरण करणं या ठिकाणी उदाहरणं दिली आहेत तर ती उदाहरणं या मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रावरती आधारित आहेत का तर ते सांगायचं आहे तर मूर्ताकडून म्हणजे काय तर आपल्या या ठिकाणी ज्या गोष्टी पण माहिती असतात त्या माहिती असणाऱ्या गोष्टी म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत किंवा माहिती नाहीत त्या गोष्टीकडे नेणं म्हणजे पहा भूगोल विषयामध्ये नकाशाचा जर वापर केला तर या ठिकाणी नकाशाचा वापर करून आपण त्या ठिकाणी भारताचा जो नकाशा आहे म्हणजे भारत कसा दिसतो त्याचे जे काही सगळ्या ज्या काही कडा वगैरे आहेत त्या प्रकारे दिसतात त्यानंतर भारतामध्ये कोणकोणते राज्य आहे तर कौन -कौन ते, ते, ते आपण दाखवू शकतो म्हणजे जी काही गोष्ट माहिती आहे त्या माहितीकडून आपण विद्यार्थ्यांना न माहिती असणार म्हणजे अमृताकडे नेऊ शकतो म्हणजे या ठिकाणी हे वि हे जे काही सूत्र आहे तर याच्यामध्ये मूर्ताकडून अमृताकडे या ठिकाणी वापरला जाईल विद्यार्थ्यांना थोड त्यांची चरित्र सांगणे थोर नेते आहेत त्यांची चरित्र सांगत असताना आपल्याला त्या ठिकाणी थोड्या थोड्या माहितीवरून आपण त्या विद्यार्थ्याला त्या थोर नेत्याविषयी अधिक माहितीपात देऊ शकतो म्हणजे हे या ठिकाणी या सूत्रावरती आधारित येईल निसर्ग चित्र शिकवितांना चित्र दाखवणे जे काही निसर्ग चित्र आहे ते पण निसर्ग चित्र शिकवताना या ठिकाणी जर चित्र दाखवलं तर या ठिकाणी त्याला नक्कीच जी आवड आहे ती लागेल म्हणजे त्याला सुरुवातीला पण निसर्ग चित्राची माहिती होईल कारण तो पण निसर्ग वगैरे पण पा पाहत असतो आणि त्याच्यानंतर त्याला चित्र जर दाखवले तर त्या ठिकाणी तो चित्र काढण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजे त्याला ते चांगल्या प्रकारचे पण नॉलेज मिळेल परंतु पहा कवितेचं स्पष्टीकरण करणं या ठिकाणी एखाद्या कविता असेल का कवितेचं स्पष्टीकरण करणं म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणं तर या ठिकाणी याच्यामध्ये या अध्यापन सूत्राचा पा उपयोग होत नाही म्हणून पा पर्याय क्रमांक ड हे याच्यामध्ये पहा बसणार नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर अ ब आणि क तर हे येणार आहे पा पर्याय क्रमांक ए अ ब आणि क आता या ठिकाणी पा जे काही एम सी क्यू पा क्वेश्चन असतात तर याच्यामध्ये पा एक लक्षात ठेवायचं आहे की सगळे पर्याय तुम्ही वाचल्याशिवाय खालचं या ठिकाणी नेमकं काय पर्याय आहे त्याचं उत्तर पहा द्यायचं नाही गाय गडबड करू नका अन्यथा तुम्ही या ठिकाणी कोणता तरी प पर्याय या ठिकाणी पहिला आणि दुसरा आणि अ आणि ब फक्त हे उत्तर होणार त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय सगळ्या ऑप्शनचा या ठिकाणी विचार करून याचं उत्तर पा द्यायचं आहे प्रश्न पहा पुढचा आहे सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न की खालील मूल्यांकनाच्या साधनांमधील कोणती साधने ही निरीक्षण तंत्रासाठी पा वापरात वापरतात तंत्रासाठी पहा कोणती साधने वापरतात सूची पडताळसूची श्रेणी व्यक्तिमत्व प्रश्नावली प्रासंगिक नोंदी तर पाच जर ज्योतिसुग्धान्या जर या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करायची असेल तर पाहिजे दहावीची परीक्षा होते किंवा बारावीची परीक्षा घेतली जाते ज्याच्यामध्ये आपण पहा बारकोडचा उपयोग केलेला पाहतो बारकोडचा उपयोग केल्यामुळे पहा काय होतं त्या ठिकाणी जे काही विद्यार्थ्याचे ज्यावेळेस निकाल वगैरे पहा लावला जातो तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचे पहा पेपर लवकर तपासले जातात किंवा तो पेपर नेमका कोणाचा आहे समजत नाही म्हणजे त्या ठिकाणी पहा जी वस्तुनिष्ठता आहे ती पहा येते जर विद्यार्थ्याचं पण नाव समजलं किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं जरी आणव जरी समजलं तरी सुद्धा पहा त्या ठिकाणी जो पेपर तपासणारे शिक्षक असतात त्यांच्या मनामध्ये जी वस्तुनिष्ठता आहे ती पहा कमी होऊ शकते आणि त्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येऊ शकते आणि त्याच्यामुळे पण या ठिकाणी जर आपण बारकोडचा उपयोग केला तर त्या ठिकाणी जी आपल्या लेखी पद्धती आहे जी लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये पण सुधारणा करता येतात म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वस्तुनिष्ठपणा त्या ठिकाणी आणता येतो म्हणून पण त्या ठिकाणी आपल्याला लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी बारकोडचा उपयोग या ठिकाणी महत्वाचा ठरेल खालील मूल्यांपनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी पहा वापरतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर पहा याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन अ ब आणि ड तर पहा जे मूल्यांकनाची साधनं आहेत त्याच्यामध्ये निरीक्षण तंत्रासाठी आपण या ठिकाणी पडताळ सूचीचा वापर करतो पदनिश्चयन श्रेणीचा वापर करतो आणि पहा प्रासंगिक नोंदी तर यांचा वापर करू शकतो तर ज्याच्यामध्ये आपण पहा निरीक्षण करतो पडताळ सूचीमध्ये म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं आजचं निरीक्षण काय आहे तो आज नेमका कसा वागलेला आहे त्याच्या वर्तनामध्ये नेमके काय बदल झाले आहेत तर याच्या नोंद आपण पहा पडताळ सूचीमध्ये करत असतो जे पदनिश्चयन श्रेणी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी या नोंदी करत असतो आणि प्रासंगिक नोंदी म्हणजे प्रसंग घडल्यानंतर तर त्या विद्यार्थी त्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे तो वागतो त्याचं वर्तन काय आहे याच्या नोंदी आपण प्रासंगिक करत असतो जे व्यक्तिमत्व पा प्रश्नावली आहे व्यक्तिमत्व प्रश्नाली प्रश्नावलीमध्ये आपण निरीक्षण तंत्राचा वापर करू शकत कर नाही व्यक्तिमत्व प्रश्नावली या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला पा दिली जाते त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण पा करता येत नाही जी व्यक्तिमत्व प्रश्नावली असते तर ती माहिती पा गोळा करण्यासाठी असते त्या ठिकाणी आपण पहा निरीक्षण करू शकत नाही म्हणून या ठिकाणी क हा जो काय पर्याय आहे तर याचा या ठिकाणी निरीक्षण तंत्रासाठी वापर होत नाही परंतु पद्निश्चन श्रेणी आणि प्रासंगिक नोंदी तर यांचा या ठिकाणी निरीक्षण तंत्रासाठी वापर केला जातो प्रश्न पहा पुढचा आहे अठ्ठावीस क्रमांकाचा की अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे अध्यापन प्रतिमान या ठिकाणी नक्की आपण अध्यापन प्रतिमानावरती पहा प्रश्न जो व्हिडिओ आहे तो पहा पाहूया अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे चुकीचं आहे पहा दोन हजार चौदा दोन हजार चौदाचा पेपर आहे अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असतं अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात तर असत्य विधान आपल्याला सांगायचं होतं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी की जे अध्यापन प्रतिमान असतात याच्यामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असं नाही तर मुळात या ठिकाणी जे अध्यापन प्रतिमान असतात याच्यामध्ये मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव केलेला असतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ही या ठिकाणी असत्य आहे तर अध्यापन प्रतिमानामध्ये अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती आणि वातावरण निर्मितीविषयी जे मार्गदर्शन आहे ते पहा केलेलं असतं प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक कृती असाव्यात वातावरण निर्मिती कशाप्रकारे करावी तर यासाठीची अध्यापन प्रतिमाने पहा बनवली गेलेली आहेत अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ही ताठर नसते म्हणजे लवचिक भूमिका असते त्या ठिकाणी आपण जो काही तीस मिनिटाचा तास असतो तीस मिनिटाच्या तासामध्ये फक्त आपल्याला विद्यार्थ्यांना व्याख्यान पद्धतीने शिकवायचं आहे म्हणजे ही ताठर भूमिका झाली त्या ठिकाणी अध्यापन प्रतिमानामध्ये मध्ये जे काय अध्यापन प्रतिमानाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका ही लवचिक असते म्हणजे जशी गरज पडेल विद्यार्थ्याच्या जशी गती असेल विद्यार्थ्याला जसे समजेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षकाला वागावं लागतं म्हणजेच या ठिकाणी शिक्षकाची भूमिका पहा ताठर नसते तर या ठिकाणी बरोबर असे आहे अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पहा मार्ग दर्शवलेले असतात जे अध्यापन प्रतिमान आहे तर याच्यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे पहा मार्ग दर्शवलेले जातात तर अशा प्रकारे या ठिकाणी विधान आहे पा पर्याय क्रमांक बी येणार आहे प्रश्न पा, पा पुढचा आहे खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवरती घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे तर पा खाली काही आक्षेप आहे पा जे बालोद्यान पद्धतीवरती पा घेतलेले आहेत यापैकी असत्य असा आक्षेप कोणता आहे शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य आहे शिकविणे अयोग्य आहे स्वयंशिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही आणि मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते तर पण जी बालोद्यान पद्धती वापरली जाते तर त्या बालोद्यान पद्धतीवरती पहा बरेच आक्षेप घेतले होते तर त्याच्यामध्ये पहा पहिला आक्षेप शिक्षक म्हणेला किंवा शिक्षिका बस, जे म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागतं शिक्षकाने सांगितलं बस तर बसावं लागतं उठ म्हणलं तर उठावं लागतं म्हणजे जसं शिक्षिका म्हणेल तसं विद्यार्थ्यांना करावं लागतं तर हा एक मोठा आक्षेप या ठिकाणी बालोद्यान पद्धतीवरचा आहे साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे या ठिकाणी पहा साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे या ठिकाणी अयोग्य आहे तर हा एक आक्षेप या ठिकाणी आहे त्यानंतर पास स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव त्या ठिकाणी मिळत नाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्वतः म्हणजे ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकायला मिळत नाही त्यानंतर बालोद्यान बालोद्यान म्हणजे काय तर पहा बालोद्यान म्हणजे त्या ठिकाणी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून जे काही शिक्षण दिलं जातं त्याला पहा बालोद्यान असं पण म्हटलं जातं आपण तीसुद्धा पहा पद्धती डिटेलमध्ये पहा पाहूया ज्या काही बालोद्यान पद्धती आहेत तर ज्याच्यामध्ये बा बाल शिक्षणाचा अंतर्भाव असतो तर त्या पद्धती आपण नक्की पाहणार आहोत तर याच्यामध्ये मुलांना खूप स्वतंत्र मिळतं तर ह्या ठिकाणी जे ऑप्शन आहे तर हा जो काही आक्षेप आहे त्या ठिकाणी पण चुकीचा आहे असत्य आहे कारण पहा जे बालोद्यान पद्धती असते त्याच्यामध्ये शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागतं म्हणजे याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते समजेल की शिक्षिका म्हणेल म्हणजे शिक्षिकाचं किंवा शिक्षकाचं त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रण असतं म्हणजे या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी स्वतंत्र मिळत नाही म्हणजे पर्याय डी याचं पा उत्तर येणार आहे हा आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला नव्हता प्रश्न क्रमांक तीस आणि शेवटचा प्रश्न पा की खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत अध्यापनाची तत्त्वे कोणती आहेत सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता योजनाबद्धता अध्यापनाची तत्वे या ठिकाणी सांगायची आहेत प्रश्न तर प्रश्न क्रमांक तीस तर याच्यामध्ये सहनशीलता सहनशीलता ही, या ही, ही, ही या एक या ठिकाणी अध्यापनाची तत्व आहे व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता तर ही जी काही चारही तत्वे आहेत त्या ठिकाणी अध्यापनाची तत्वे आहेत म्हणून पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे अगदी बरोबर त्या मुलांच्या बाजूने तीन आक्षेप आहेत आणि एक या ठिकाणी मुलांच्या विरोधी आहे म्हणजे त्या ठिकाणी स्वतंत्र विद्यार्थ्यांना मिळतं या ठिकाणी हे बालोद्यान पद्धतीच्या बाजूने जो काही आक्षेप दिला तो या ठिकाणी पास असत्य असा होता जे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमधून पहा एकोण तीस प्रश्न डिस्कस केले आहेत ज्याच्यामध्ये पहा तुमचं प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी निरसन झालं असेल पहा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे जर तुमचं निरसन झालं असेल तर या ठिकाणी फक्त एक लाईक करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहा ऑनलाईन अभ्यास टेस्ट सिरीज जर तुम्ही अजूनही पहा जॉईन केली नसेल तर तारखेपर्यंत तुम्हाला फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला महा टी सी टी ई टी या सर्व परीक्षांचा समावेश समावेशासाठी जे काही पॅकेज आहे ते दोनशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला पहा खरेदी करता येणार आहे या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास मध्ये पहा खरेदी करा त्या ठिकाणी तुम्हाला महा टी टी साठी आपण दहा प्लस टेस्ट सिरीज त्या ठिकाणी पहा देत आहोत ज्याचा तुम्हाला पहा नक्कीच फायदा होणार आहे ज्याच्यामध्ये आपण बालमानस शास्त्राचे पहा मी स्वतः प्रश्न त्या ठिकाणी पहा काढणार आहे आणि ज्याचा तुम्हाला पहा फायदा होईल ज्याच्यामध्ये आपण बालमानस टेस्ट सिरीज सोडून जास्तीत जास्त पहा प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी येत असेल पहा टेस्ट सिरीज बाय करत असताना किंवा पैसे पे करत असताना तर त्या ठिकाणी मला कमेंट वगैरे करा तर तुमच्या शंकांचं निरक्षण त्या ठिकाणी पहा केलं जाईल तर पहा या ठिकाणी धन्यवाद आणि सर्वांना पहा गुड नाईट तुमच्या काय अडचणी वगैरे शंका असेल पहा ऑनलाईन टेस्ट सिरीज बद्दल तर पहा कमेंट करा तर पहा सर्वांना गुड नाईट